वार्ताहर आणि जुगावचे विद्यमानचे पोलीस पाटील आहेत माननीय श्री विनोदजी रसाळे यांनी देखील या स्पर्धेला ऑर्गनाइज कमिटीला आणि खास करून आपल्या लाडक्या संघाला अर्थातच आई जोगेश्वरी जून नांदुरकी या संघाला त्यांनी ऑल दी बेस्ट केलेले आहे. धन्यवाद विनोदजी रसाळे. सध्या आपण यूट्यूबच्या माध्यमातून स्पर्धा पाहता आणि आमच्या स्पर्धेला आपण लाईक करता. जोशी इलेव्हन भादवड संघ देखील मोठ्या ताकदीनिशी या मैदानामधून दिसत आहे. वेलकम संदीपजी मोरे संघाचे जे कॅप्टन आहेत. चला पंचांना विनंतीशी आपण लगेच सामन्याला सुरुवात करायची आहे. बघा मित्र, स्पर्धेचा स्वतः दिवस न्यू 40+ फॉर्मॅटचं आपण आयोजन पाहतोय. आज माझ्या समवेत एक भिवंडीचा बुलंद आवाज समालन कक्षामध्ये आपण पाहतोय उमेश पाटील. कित्येक युवा इव्हेंटमधून त्यांनी अतिशय सुरेख आणि सुंदरचं समालोचन माझ्या समवेत केलेले आहे. खऱ्या अर्थानं केवणी परिसरचा एक बुलंद आवाज आज आम्हाला जॉईन झालेले उमेशजी पाटील, तुमचं देखील स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. चला पंचांना विनंती अशी आहे, आपण प्लीज प्लीज सामन्याला सुरुवात करा. पुन्हा एकदा सर्व क्रीडार्थी उपस्थित मान्यवर सर्वांचं सकाळच्या सत्रामधून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, सन्मानित गणेशदादा केणी यांची देण आपण पाहतो. त्यांच्या माध्यमात या स्पर्धेचं अतिशय भव्य आणि दिव्य असं आयोजन आपण पाहतो. त्यांच्यासमोर त्यांचे सुपुत्र साहिलजी केणे. सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झालेली सचिन पुणे संघाचे जगदीश पाटील आणि हनुमान दाभाडी सलामी जोडी टाळ्यांच्या गजरात मैदानामध्ये रवाना झाली. तर षटक क्रमांक पहिलं वैयक्तिक पहिला सांघिक पहिला आणि संघाच्या वतीनं पहिलं षटक करताना गोलंदाज दीपक पाटील. चला वेलकमिंग या, स्पीडअप करा. जू संघाचा कॅप्टन गेम ऑन, सामन्याला सुरुवात होते. वैयक्तिक पहिला आणि सांघिक पहिला संघाच्या वतीनं पहिले षटकात गोलंदाज दीपक पाटील स्ट्राईक रोटेट करतोय. जगदीश पाटील नॉन स्ट्राईकला हनुमान दाभाडे. कंप्लीट 10:40 झालेली आहेत. आणि पहिला चेंडू सुंदरसा स्पर्काट अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका आपण पाहतो. गॅपमधून चेंडू दोन क्षेत्ररक्षण बीत करून सीमाच्या बाहेर जाणारा एक नेत्र दीपक चौकार. फलंदाज जगदीश पाटील याच्या बॅट मधून येतोय चौकार. पहिला चेंडू पेस करताना काय कमालीचा फटका, अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. खरं आता चेंडूची फेक देखील सुंदर झाली होती. ऑप्शनचा थोडासा बाहेरचा चेंडू होता, फलंदाज थोडासा बॅकफुटला गेला आणि चेंडूला सुंदर असं स्पर्कट केलं. अतिशय अप्रतिम उत्कृष्ट फटका. चौकाने स्वतःचा आणि संघाचा अकाउंट ओपन होतोय. धावसंख्या 3-4. असेच जे मिटकर आपण देखील कुठे प्रेक्षकामध्ये असाल तर आपण देखील आमच्या मुख्य व्यासपीठावर या. हॉपॉलीवर चेंडू सुंदर असा अपराईचा फटका. चेंडू येतो मिड अपला इनफील्ड मधून. प्रिन्स याच्या माध्यमातून चांगले शत्ररक्षण. एकदा बघण्याची संधी. धावसंख्या 5. असेच जे मिटकर खऱ्या अर्थानं आशिष मिटकर क्रिकेट नसून कबड्डीवर खऱ्या अर्थानं ज्याचं जास्त प्रेम आहे. पण आज आपल्या संघाच्या प्रेमाखातर संघासमोर या ठिकाणी उपस्थित आहे. आपण जर कुठं प्रेक्षकामध्ये असाल तर प्लीज आशिष आपण आमच्या मुख्य व्यासपीठावर मंचावर या. डिफेन्सिव्ह फटका. फुल लेनचा चेंडू तिथे सुरेख पद्धतीने सुरेख अप्रतिम उत्कृष्ट पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. एक रक्षकमत पद्धतीने चेंडूला खेळून काढलं. चेंडू जातोय गोलंदाजच्या हातामध्ये. कुठल्या प्रकारची धाव नाही आहे निर्धाव चेंडूची सांगता होते. धावसंख्या स्थिर आहे. मॅच कोणची
आउट ऑफ इनसाइडचा फटका फसतो की काय? यस, विकेट घेण्याचा प्रयत्न, मोठा फटका मारण्याचा मानस, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधता आला नव्हता. चेंडू बॅटची घेतो, आउटसाइड एज चेंडू जातोय शॉर्ट कव्हरला. इनफील्डमधून प्रकाश पाटील कमालीचं क्षेत्ररक्षण करतोय. महत्वाची विकेट प्राप्त करताना गोलंदाज दीपक पाटील. वेलकम राजेशजी. खरे आता राजेश यांचं मी देखील कौतुक करून गेली 3 दिवस या स्पर्धेसाठी ज्यांची आपण आवर्जून उपस्थिती पाहतोय. दिवेगावचे एक प्रतिष्ठित नागरिक आणि सर्वात महत्त्वाचं क्रिकेटचे एक निस्किम चाहते. एक बात सा, गोलंदाज पुन्हा एकदा दीपक पाटील आणि बॅट्समन. या ठिकाणी मात्र चेंडूला मोठा फटका मारण्याचा मानस नाही. चेंडू आणि बॅटमध्ये व्यवस्थित संपर्क साधल्यानंतर पहिल्यांदा जगदीश पाटील या चेंडू जागेवर राहतो. कुठल्या प्रकारचे धाव नाही, निर्धाव चेंडूची सांगता. ओर क्रमांक आपण जर पाहिलं तर खऱ्या अर्थानं अतिशय प्रतिम उत्कृष्ट गोलंदाजीचं प्रात्यक्षिक दीपक पाटील याच्या माध्यमात आपण पाहिलं, ज्यानं खर्च केला फक्त आणि फक्त 7 धावा आणि महत्वाचा बिग विकेट. बडी सफलता या पर प्राप्त करतोय गेंदबाज दीपक पाटील, ज्यानं हनुमानसारख्या दिग्गज खेळाडूला बाद केलं. चला जास्त चर्चा नका, चालू सामन्यासाठी बघा. तुमच्याकडे फक्त 20 मिनिटाचा अवधी आहे फर्स्ट इनिंगसाठी. जो संघ उशीर करेल त्याला कदाचित पॅनल्टीचा सामना करावा लागेल. क्रिकेटमधून डिसिप्लिन फार महत्त्वाचं, शिस्त फार महत्त्वाची असतं आणि खऱ्या अर्थानं शिस्तीचं पालन प्रत्येकानं करावं. प्रिन्स शिकार येतोय, षटक क्रमांक 2. सिद्धिविनायक अंजोर विपक्ष जोशी 11 भादवड ए. या दोन संघामधून पुढील सामना असेल त्या अनुषंगाने दोन्ही संघाचे कॅप्टन. चालू सामन्यातील फर्स्ट इनिंग संपताच आपण नाणेफेकसाठी टॉसबॉक्स येते आणि त्याआधी मात्र ऑर्गनाइज कमिटीचा आपण संपर्क साधून जी आप स्पर्धेची लिगली नोंदणी देखील करायची आहे. चला चालू करा. प्रिन्स शिकारी अतिशय प्रतिम उत्कृष्ट फटका. हॅलो, अतिशय चांगला फटका, उत्तम फटका, जबरदस्त फटका आपण पाहिला. फलंदाज जगदीश पाटील याच्या बॅटमधून हा पलीकडे चिमला सुंदरसा ब्रवीचा फटका. पुन्हा एकदा चिमला सुंदरसा स्पंज केलंय ऑन दी अप. चेंडू जातोय पॉईंटला, एक कम्प्लीट. दुसरीचा प्रयत्न, फेक थोडीशी अंडर रम आणि 2 दबा कम्प्लीट. संतोष पाटील यांनी चेंडू निश्चित कॅरी केला होता, सुंदररित्या कलेक्ट देखील केला होता, मात्र फेक जी होती ती थोडीशी लेझी होती किंवा अंडर रम होती. फुलेचा चेंडू ऑन सेटचा फटका, सेफ लँड होतो चेंडूचं. चेंडू शॉर्ट सेलिमडॉनला येतोय. सोमनाथ पाटील याच्या माध्यमातून चांगली क्षेत्ररक्षण आपण पाहतो. आउटफील्डमधून 1-2 धावा घेण्याची पुन्हा एकदा संधी प्राप्त होती जगदीश याला. या 2 धावांनी संघाची धावसंख्या होती ती 15. एक बाद 15 बाद झालेला फलंदाज हनुमान दाभाडे.
हा चेंडू मात्र थोडासा स्वर आहे, आउट ऑफ लेग स्टम्प, लेग स्टम्पच्या बाहेरचा चेंडू पंच बाहेर चिकून करतोय. कबंतर धाव या अवंतर धावणे संघात धावसंख्या 1 ने पुढे सरकते. धावसंख्या होती 16, 16 रन, लॉस ऑफ 1 विकेट अँड सेकंड ओवर प्रोग्रेस. दुसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. आता मात्र अतिशय चांगला चेंडू ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न दीपक पाटील याच्या माध्यमातून आपण आउटफील्डमधून चांगले शत्रक्षण पाहिलं. पुन्हा एकदा गोलंदाज चेंडूला सुंदरसा पुलचा फटका आपण पाहतो. चेंडूचा तो मिड विकेटला चांगलं क्षेत्ररक्षण आणि दुसरी धाव घेताना महत्त्वाचा फलंदाज जगदीश पाटील याची खेळी मात्र संपुष्टात. खरं अर्थानं कधीकधी असं बाद होणं हे देखील एक संघाची फार मोठी रणनीती असते. जेव्हा अशा पद्धतीने फलंदाज बाद होतो आहे तेव्हा निश्चितच कुठेतरी मोठ्या फलंदाजाला प्राचन करण्याचा प्रयत्न असतो आहे संघाचा, आणि त्या अनुषंगानं मला वाटतं कुठेतरी महत्त्वाचा फलंदाज आपलं बलिदान देतो आहे, आत्मदहन करतो आहे. बघा मैदानमधून देखील ते चित्र आपण पाहतो आहे. खऱ्या अर्थानं पद्मनाथ याला पाचारण करण्यासाठी जगदीश पाटील यानं आपलं आत्मदहन केलं, कारण की पद्मनाथ एक संघातील सर्वात विस्फोटकचा फलंदाज आहे, मोठे फटके मारण्याची क्षमता आहे या फलंदाजामध्ये, आणि खऱ्या अर्थानं संघाला देखील त्या गोष्टींची गरज आहे, मोठ्या फटक्यांची गरज आहे. त्या अनुषंगानं पद्मनाथ याला पाचारण केलं जात आहे. षटक क्रमांक दुसरा संपला. दोन षटकांच्या समाप्तीनंतर 10 सरासरीने धावा जमा झाल्यात त्या 20. चला पुढील दोन्ही संघाच्या कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा, मात्र तत्पूर्वी या स्पर्धेची जी लिगली नोंदणी आहे ती देखील आपण करायची आहे. सर्वात महत्त्वाचं या स्पर्धेची लिगली नोंदणी आहे ती आपण देखील करायची आहे. आज खास करून ऑर्गनाइज कमिटीच्या वतीनं आम्हाला तसं सजेशन केलं गेलं आहे. तिसऱ्या षटकाला प्रारंभ, वैयक्तिक पहिलं सांघिक तिसरं, गोलंदाज सोमनाथ पाटील. पुन्हा एकदा सर्व क्रीडासिक उपस्थित मान्यवर सर्वांचे स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. आपण पाहतो क्रिकेटचं फेस्टिवल, क्रिकेटचा बिगी म्हणजे क्रिकेटचा बिग शो, क्रिकेटचा महासंग्राम, क्रिकेटचं जुनून, क्रिकेटचं जल्लोष, क्रिकेटचे जतन, क्रिकेटचा एक महाकुंभ मेळा. अतिशय सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट स्पर्धेचं एक वाखाण्य जो कसं आयोजन पाहतोय या स्पर्धेचे प्रणेते. वेलकम अनिलजी पाटील, वीर ताणे दापोडे या संघाचे एक अष्टपैलूचे खेळाडू आहेत, आमचे परममित्र आणि ओमसाई रिक्षा चालक मालक संघटनेचे पदाधिकारी देखील आहेत. चेंडूला स्वेचेट करण्याचा प्रयत्न, वेलकम डेजमान. बघा रिवर्सचा फटका जर तुम्हाला महाराष्ट्र असेल खऱ्या हाताने चेंडूची निवड देखील फार महत्त्वाची असते. लगा तो अबात नहीं तो बर्बाद. सोमनाथ रायटम ओव्हरचा मारा करतोय. सुरेख सुंदर अप्रतिम उत्कृष्ट चेंडू, हलक्यातपणे फक्त चेंडूला थोडंसं स्टेअर करण्याचा प्रयत्न निश्चित झाला, मात्र चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क पुन्हा एकदा साधता आल्यानंतर पद्मनाथ याला 76-24. टाटा एस गाडी कोणाची आहे? 76-24 या क्रमांकाची कोणाची गाडी आहे? प्लीज आपण थोडीशी आपली गाडी पार्किंग झोनमध्ये रवाना करा. हा पलगी चेंडू सुंदर सॉफ्ट ड्राईव्हचा फटका, चेंडू येतो शॉर्ट एक्स्ट्रा कव्हरला, एक कंप्लीट. दुसरीचा प्रयत्न आणि सहज गत्या दोन धावा कंप्लीट झाल्या. दोन धावांची संख्या होती 22. तिसऱ्या षटकाला प्रारंभ आहे. दोन बाद 22
चालू सामना दोन दिग्गज संघामधून आपण पाहतो. एका बाजूला सचिन स्पोर्ट्स पूर्ण जगदीश पाटील यांचा संघ, तर दुसऱ्या बाजूला आई जोगेश्वरी जून नांदुर्की. या ठिकाणी मात्र चेंडूर मोठा फाटका आहे. चेंडूकाळी शत्ररक्षक निश्चित आपण पाहिला, प्रयत्नांची पराकाष्ठा निश्चित त्याच्या माध्यमातून पाहिली, मात्र चेंडूपर्यंत पोहोचू शकला नाही. एफर्ट्स उत्तम होता आणि ह्या सदारम्यान मात्र पुन्हा एकदा दोन धबा काढण्याची संधी. धावसंख्या 24. झेल घेण्याचा खऱ्या हाताने अतोनात प्रयत्न त्याच्या माध्यमातून झाला, मात्र झेलपर्यंत पोहोचू शकला नाही आहे. सेफ प्लॅन झाला चेंडू. अगेन्स्ट पुन्हा एकदा गोलंदाज पुन्हा एकदा चेंडू ऑन साइडचा पटका. प्रिन्स शिकारी टप्प्याटप्प्याने चेंडू घेतोय. पुन्हा एकदा दोन धावा, धावसंख्या 26. शुभ मंगल सावधान सावधान अक्रॉस द लाईन ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता आल्यानंतर चेंडूची लाईन व्यवस्थित रीड करता आणि फलंदाज पद्मनेत याला चेंज ऑफ पेस परिवर्तन देखील आपण पाहिलं होतं. चेंडूमध्ये व्हॅरिएशन अतिशय उत्तम दर्जाचं आपण पाहिलं. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या स्थिर आहे. ओर क्रमांक 3 संपते. 3 षटकांची आणि ती धावसंख्या होते ती 26. प्रतिओवरचा आपण साधारणतः विचार केला तर साधारणतः 8.9 धावांची सरासरी आहे. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन आई जोगेश्वरी विपक्ष सचिन स्पोर्ट पुणा या दोन संघामधून आपण सामना पाहतोय. यानंतर दुसरा सामना असेल सिद्धिमेनक अंजोर विपक्ष जोशी इलेवन भादवड. चला दोन्ही संघाचे कॅप्टन आपण देखील आम्हाला जॉईन व्हा. मात्र तत्पूर्वी दोन्ही संघांना सूचना केली जाते की या स्पर्धेची लिगली नोंदणी आहे ती देखील आपण या ठिकाणी करायची आहे. पाणी पाहिजे, पाणी पाहिजे का? चौथ्या षटकाला प्रारंभ. वैयक्तिक पहिला सांघिक चौथक. संघातील सर्वात महत्वाचा ट्रम्पकार्ड गोलंदाज गणेश लेफ्टान राऊंडचा मारा करताना. गणेश सुरेख सुंदर अप्रतिम उत्को चेंडूची फेक. एक फुल्यांचा चेंडू होता खऱ्या अर्थानं ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न. प्रॉपर चेंडूची आपण फेक पाहिली तर ऑफस्टंपच्या बाहेरची होती. ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न झाला चेंडू आणि बॅटमध्ये फलंदाज हेमंत मेटकर याला, मात्र तो चेंडू व्यवस्थित आतला आला नाही किंवा मारता आला नाही आहे. निर्धाव चेंडूची सांगता होते, धावसंख्या अजूनही स्थिर आहे ती 26. महत्त्वाच्या सामन्यामधून आज खऱ्या अर्थानं पहिल्या सामन्यातून खेळताना साजेशी कामगिरी धावपालकावर सचिन पण पुणा संघाच्या वतीनं दिसत नाही आहे. धावा आहेत त्या फक्त आणि फक्त 26. पुन्हा एकदा स्विंग एंड मिस बीट होताना फलंदाज. वारंवार चुका देखील मैदानामधून पाहतोय फलंदाज. हेमंत मेटकर याचा बॅटमधून साजेशी कामगिरी केली जात नाही आहे. संघ थोडासा बॅकफुटला आपण पाहतोय. काय कमालीची गोलंदाजी अंतिम षटक असताना गोलंदाज गणेश. वारंवार त्याच चुका. चेंडू येण्याच्या अगोदर खऱ्या अर्थानं बॅट रिलीज होते आणि चेंडूची एकंदरीत आपण तर फेक पाहिली तर ऑफस्टंपवर आहे आणि फलंदाज ऑन साईडला खेळण्याचा प्रयत्न करतो आणि कदाचित या अनुषंगानं चेंडू आणि बॅटमध्ये त्याला संपर्क साधता येत नाही आहे. फटका मारण्यासाठी सर्वात महत्त्वाचं असतं आहे तुमचं फुटवर आणि चेंडूची लाईन रीड करणं मिडल बॅट चेंडू घेणं फार गरजेचं असतं. अंधाधुंदी खेळण्याचा प्रयत्न वारंवार केला जातोय. या अनुषंगानं चेंडू आणि बॅटमध्ये संपर्क साधता येत नाही आहे. तब्बल तिसरा चेंडू देखील हेमंत मेटकर याच्या बॅटमधून जातोय डॉट. अजून उर्वरित 3 चेंडूचा खेळ बाकी आहे आणि सध्या अध्यवस स्थिती पाहतोय. सचिन स्पोर्ट पुणा संघाची धावसंख्या आहे ती 26. नंदी मामा या ठिकाणी उपस्थित आहेत, वेलकम. आता मात्र चेंडूला सुंदरसा कोटराईचा फटका आपण पाहतोय. चेंडू येतो शॉर्ट कव्हरला इनफील्ड मध्ये चांगलं क्षेत्ररक्षण. धावसंख्या 27. आता मात्र स्ट्राईक रोटेट करण्याची संधी पद्मनाथ याला.
संघातील सर्वात महत्त्वाचं जे ट्रम्प कार्ड आहे, मोठा फलंदाज आहे आणि खऱ्या अर्थानं आता मोठ्या पटक्यांची देखील गरज आहे ती संघाला. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. वेलकम जगदीश नाईक, तालुका क्रिकेट के बहुत ही फोकस खिलाड़ी. जगदीश नाईक तुमचं देखील या स्पर्धेच्या माध्यमातून मनापासून स्वागत. भिवंडी सिटी क्रिकेट खऱ्या अर्थाने ज्यांना गाजवलं, भिवंडी क्रिकेट रसिकांच्या मनावर आधी राज्यकारणात एक जबरदस्त व्यक्तिमत्व म्हणजे जगदीश नाईक. खराब क्षेत्ररक्षण, चुकीला माफी नाही आणि चेंडू वन बॉलचा कटापेंडी माझ्या बाहेर जातोय चौकार. धावसंख्या 31 और क्रमांक शेवटचा अंतिम आणि अंतिम षटकातील अंतिम चेंडूची फेक करताना गणेश. खऱ्या अर्थानं गणेश यांनी 3 चेंडू अतिशय सुंदर पद्धतीने हाताळले, मात्र 5वा चेंडू मात्र कुठेतरी चौकार जातोय. अंतिम चेंडू पेस करताना पद्मनाथ, बघूया कशा प्रकारची कामगिरी करेल. चेंडूला उत्कृष्ट फटका आणि खऱ्या अर्थाने ज्या फटक्याची नितांत गरज तो फटका पद्मनाथीच्या बॅटमधून येतो. आता मात्र संघ देखील थोडस कमबॅक करतोय चांगल्या स्थितीमध्ये. धावा किती झाल्या? 37 आणि विजयाचं लक्ष 38. बघा उर्वरित 2 चेंडूमधून 10 धावा खर्च केल्या. पद्मनाथ ज्याला स्ट्राईक मिळाली आणि खऱ्या अर्थानं त्याने स्ट्राईकचं सोनं केलं. पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. चला आहेर घालून लगेच पत्रावली बसू आपण. चला पुढील दोन्ही संघाचे कॅप्टन या. सिद्धिबेन कांजोर, संजय मनेरा, निलेजी पाटील यांचा संघ. चला कॅप्टन पाठवा. बघा जो संघ उशीर करेल त्याला कदाचित आम्ही पॅनलाइज करू. जो संघ उशीर करेल त्या संघाला कदाचित या ठिकाणी पॅनल्टीचा सामना करावा लागेल. हॅलो 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 चेक. अंजूर संघाचा कॅप्टन. चला सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. तर जोशी 11 भादवड संघाचा कर्णधार इथे हजर आहे.
न्यू सिद्धिविनायक अंजूर, कर्णधार टॉस बॉक्स मध्ये यायचं आहे. न्यू सिद्धिविनायक अंजूर, जोशी इलेवन भाटवर एट संघाचा कर्णधार इथे हजर आहे. तरी न्यू सिद्धिविनायक अंजूर आपण संपर्क साधायचा आहे. पहिल्या चेंडूवर इथे चौकार वसूल केले सोमनाथ याने आणि एक चांगली सुरुवात करून देताना संघासाठी सोमनाथ. 38 धावांचं लक्ष आहे 4 षटकामध्ये आणि पहिल्या षटकातच पहिल्या चेंडूवर इथे चौकार आलेला आहे. जसाच तसे उत्तर देताना इथे सोमनाथ, कारण सुरुवात चांगली होणे महत्त्वाचं आहे. 38 धावांचं आव्हान आहे आणि पहिल्या पॉवरप्लेच्या षटकामध्ये एक पॉवरफुल फलंदाजी व्हायला पाहिजे आणि तशी सुरुवात सोमनाथ याच्याकडून. एक आक्रमक असा फलंदाज आहे सोमनाथ. पुन्हा एकदा जगदीश पाटील आपल्या गोलंदाजी मार्गावर. पुन्हा एकदा त्याच दिशेने एक्स्ट्रा कव्हरच्या डोक्यावरून मारणारा हा सलग दुसरा चौकार. काय फलंदाजी होत आहे मैदानाच्या आतमध्ये. सलग लागोपाठ 2 चौकार इथे आलेले आहेत. धावसंख्या होते ती 8, बिनबाद 8. पहिल्या षटकात फक्त 2 चेंडू टाकून झालेले आहेत. 2 षटका 2 चेंडूमध्ये 2 चौकार इथे सोमनाथाच्या नावावर आलेले आहेत. पुन्हा एकदा जगदीश गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म राऊंड चा मारा. जगदीश पाटील फलंदाजी चांगली केली होती जगदीशाने. 17 धावा आपल्या संघासाठी बनवल्या होत्या, मात्र इथे गोलंदाजीमध्ये लागोपाठ 2 चौकार खाल्लेले आहेत. पुन्हा एकदा वरपे चेंडू स्विंग केलेला आहे. चेंडू जातोय सीमारेषेबाहेर 1 बाउन्स चौकार. लागोपाठ 3 चौकार इथे सोमनाथाच्या बॅटमधून आलेले आहेत. चांगली सुरुवात संघासाठी. 38 धावांचं लक्ष आहे ते हळूहळू सोपी करताना लक्ष सोमनाथ पाटील. प्रेक्षकांच्या माहितीसाठी चालू असलेला सामना आई जोगेश्वरी जू नांदुळखी, विपक्ष सचिन स्फोटपूर्णा. तर 38 धावांचं लक्ष आहे सामना जिंकण्यासाठी आई जोगेश्वरी जू नांदुळखी या संघाला. सलामीची जोडी मैदानात आहे दीपक आणि सोमनाथ. सोमनाथ याच्या बॅटमधून लागोपाठ 3 चौकार आलेले आहेत. एक महत्त्वाचा खेळाडू सुंदर असा फटका बॅटची काढा घेतोय. वेलकम प्रकाशजी भगत, मिहीर स्पोर्ट भरवडी संघाचे करता धरता. एक धाव घेण्याची संधी होती. चांगले क्षेत्ररक्षण तिथे किशोर मिटकड यांच्याकडून झालेले आहे. एका धावकेने संघाची धाव संख्या होती ती 13, बिनबाद 13. तर प्रथम स्ट्राईक घेण्यासाठी तयार दीपक. दीपक यांनी गोलंदाजी खूप चांगली केली होती पॉवर प्लेच्या षटकामध्ये. फक्त 7 धावा खर्च केला होता. एक महत्त्वाचा फलंदाज देखील बॉल केला होता. पुन्हा एकदा टप्पा चेंडू होता. चांगले क्षेत्ररक्षण. पुन्हा एकदा एक धाव घेण्याची संधी होती दोन्ही फलंदाजांना. एक धाव संख्येने संघाची धाव संख्या होती ती 14. चला सिद्धिविनायक अंजूर आपला कर्णधार संपर्क साधायचा आहे. सिद्धिविनायक अंजूर निलेश पाटील फॅन टीम. सिद्धिविनायक अंजूर पुन्हा एकदा जगदीश आपल्या गोलंदाजी मार्गावर. राईट आर्म राऊंडनी गोलंदाजी करताना समोर फलंदाज सोमनाथ. ओवर पिच चेंडू, चेंडू उचललाय आणि पुन्हा एकदा 1 बाउंस चौकार. गोलंदाजाच्या डोक्यावरून हा चेंडू मारला होता.
जसा चेंडू होता तसंच त्याला उत्तर दिलेलं आहे. आणि हा चौथा चौकार सोमनाथ याच्या बॅटमधून आलेला आहे. धावसंख्या होती ती 18. आणि पहिल्या षटकाचा खेळ इथे संपलेला आहे. पहिल्या षटकामध्ये तब्बल 18 धावा जमवलेल्या आहेत त्या आई जोगेश्वरी जून आंद्रुकी या संघाने. 38 धावांचं लक्ष होतं. पहिल्या षटकामध्ये 18 आलेले आहेत तर उर्वरित तीन षटकामध्ये धावा बनवायच्या आहेत फक्त 20. 18 चेंडू आणि 20 धावांची गरज आहे क्रमांक 2 षटक हाताळण्यासाठी. गोलंदाज पद्मनाथ आलेले आहेत. पहिला चेंडू फुलटॉस चेंडू आहे. कवरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. दीपक म्हात्रे तिथे उपस्थित. चांगले क्षेत्ररक्षण होत आहे. फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी होती. आणि एक धावसंख्येने संघाची धावसंख्या होती ते 19. बिनबाद 19. चांगली सुरुवात. विजयाच्या दिशेने वाटचाल होत आहे ती आई जोगेश्वरी जून आंद्रुकी या संघाची. पुन्हा एकदा स्ट्राईकवर सोमनाथ वैयक्तिक 17 धावसंख्येवर खेळत आहे. पुन्हा एकदा अतिशय सुरेख असा चेंडू होता. स्क्वेअर लेगच्या दिशेने खेळून काढलेला आहे. दूरवरून क्षेत्ररक्षक येतोय. तोपर्यंत 2 धावा करण्याची संधी होती. धावसंख्या होती ती 21. बिनबाद 21. दुसरे षटक हे मार्गस्थ आहे. चला सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार आला असेल तर संपर्क साधायचा आहे. पुन्हा एकदा पद्मनाथ. पुन्हा एकदा हलका हाताने कवरच्या दिशेने खेळून काढलेला आहे. दीपक म्हात्रे तिथे उपस्थित आहेत. फक्त आणि फक्त एक धाव घेण्याची संधी होती. एक धावसंख्या संघाची धावसंख्या होती ती 22. फक्त 16 धावा दूर आहे विजयापासून आई जोगेश्वरी जू नांदुर्के या संघ. सिद्धिविनायक अंजूर रोहन तरे संपर्क साधायचा आहे. सुरेखसा चेंडू पुन्हा एकदा आणि पंचांचं बोट येते आकाशातले. पहिला हादरा बसतोय आई जोगेश्वरी जून आंद्रुके या संघाला. दीपक हा बाद झालेला आहे. ऑफस्टंपच्या खूपच बाहेर जाणारा चेंडू होता. बॅटची कडा घेऊन सरळ यष्टीरक्षक हेमंत मिटकरेच्या हातामध्ये गेला. आणि एक पहिला धक्का बसतोय ते आई जोगेश्वरी जून आंद्रुके या संघाला. 22 धावांची पार्टनरशिप या 2 फलंदाजमध्ये पाहायला मिळाली. नवीन फलंदाज मैदानामध्ये. सूर्याजी चला सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार नाणेबेगसाठी यायचा आहे. संतोष कोळी नाणेफेक करून घे रोहन. बावीसच्या धावसंख्येवर पहिला गडी बाद झालेला आहे आई जोगेश्वरी जून आंद्रुकी संघाचा. पुढचा चेंडू पद्मनाथ समोर. नवीन फलंदाज सूर्याजी स्विंग करण्याचा प्रयत्न केला होता ऑन साईटला. एक चांगलं षटक इथे संपलेलं आहे. पद्मनाथ यांनी चांगलं षटक हाताळलेलं आहे. फक्त आणि फक्त 3 धावा 4 धावा खर्च केलेले आहेत. आणि एक फलंदाज देखील त्यांनी बाद केलेला आहे. चांगली गोलंदाजी का झालेली आहे पद्मनाथ यांच्या मार्फत. आता तिसरे आणि निर्णायक षटक टाकण्यासाठी मला वाटते हरीश चौधरी. धावसंख्या येते ती 22. 12 16 बनवायचे आहेत. पहिल्या षटकामध्ये 18 धावा दिल्यानंतर पद्मनाथ यांनी एक चांगलं कमबॅक करून दिलेलं आहे. संघाला पलटवार झालेला आहे. सचिन स्फोट पूर्ण या संघाचा. आणि जून आंद्रुकी संघासाठी एक चांगली बाब म्हणजे सोमनाथ खेळपट्टीवर आहे. एक महत्त्वाचा खेळाडू. 4 चौकार त्याच्या बॅटमध्ये बॅटमधून आलेले आहेत आत्तापर्यंत. हरीश चौधरी पुन्हा एकदा तयार गोलंदाजीसाठी. राईट आर्म ओव्हर द विकेट.
फुलटच चेंडू, चेंडू स्विंग केलेला आहे, क्षेत्ररक्षक तिथे होते परंतु हाताला स्पर्श करून चेंडू जातोय सीमारेषेबाहेर। षटकार, पंचांचा इशारा येतो षटकार आणि षटकाराच्या मदतीने धावसंख्या झालेली आहे ती 28। हाताला स्पर्श केला होता थोडा चेंडूने आणि सीमारेषेबाहेर गेला। पहिल्या चेंडूवर एक मोठी विकेट मिळवण्याची संधी होती सचिन स्पोर्ट पूर्ण या संघाला। पुन्हा एकदा हरीश चौधरी गोलंदाजी मार्गावर। आता मात्र अखुट टप्प्याचा चेंडू होता, कट केलेला आहे पॉइंटच्या दिशेने। एक धाव पूर्ण करतो, दुसऱ्या धावेचा प्रयत्न तिथे आणि ते जर थ्रो अचूक आला असता तर नक्कीच फलंदाज बाद झाले असते आणि दोन धावा इथे पूर्ण झालेल्या आहेत। धावसंख्या होते 30, फक्त 8 धावांची गरज आहे, 10 चेंडू आणि 8 धावा। दुसऱ्या षटकामध्ये कमबॅक केलं होतं सचिन स्पोर्ट पूर्ण या संघाने, मात्र तिसऱ्या षटकामध्ये आणि सचिन स्पोर्ट पूर्णाचे दीपक म्हात्रे यांना मात्र इथे नाराज दिसत आहेत। सूर्यकसा चेंडू होता, लॉंगॉपच्या दिशेने खेळून काढला होता, दोन धावा करण्याची संधी होती आणि दोन धावा पूर्ण केलेल्या आहेत सोमनाथ यांनी। चांगली फलंदाजी सोमनाथ यांच्याकडून। जिथे मोठे फटक्याची गरज होती मोठा फटका आला, आता मात्र सिंगल डबलने इथे धावसंख्या पुढे नेत आहेत। पुन्हा एकदा चेंडू उचललाय आउट ऑफ पार्क आणि हा चेंडू जातोय सीमारेषेबाहेर आणि सचिन स्पोर्ट पूर्ण या स्पर्धेबाहेर। मॅच फिनिश। अभिनंदन आई जोगेश्वरी जून आंदुरखी, हार्ड लक सचिन स्पोर्ट पूर्ण, दीपक म्हात्रे, पद्मनाथ, हेमंत, हनुमान, जगदीश, सिद्धिविनायक अंजूर संघाचा कर्णधार। चला दुसरी इनिंग सुद्धा संपलेली आहे, नाणेफेक करण्यासाठी या। आणि या सामन्याचा मॅन ऑफ द मॅचचा मानकर झालाय तो सोमनाथ पाटील। एक धुवाधार फलंदाजी त्यांच्याकडून पाहायला मिळाली, दोन षटकार, चार चौकार, 36 धावा नाबाद बनवलेले आहेत।